दैनिक चालू वार्ता, एक पाऊल सत्याच्या शोधात, साथ तुमची, काम आमचं। नमस्कार, मी भाग्यश्री शिवतरे दैनिक चालू वार्ता मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते। पाहुयात आज दिवसभराच्या ठळक घडामोडी। साताऱ्यातील सिंचन प्रकल्पाला केंद्र सरकारकडून 247 कोटी मिळाले। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राचे आभार मानत सातारा जिल्ह्यातील मान खटाव या दुष्काळी भागाला या प्रकल्पाचा मोठा लाभ होणार असल्याचे म्हटले। माताडी कामगार नेते व सातारा जिल्ह्याचे सुपुत्र नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांची आज भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली। राज्यात पुन्हा पाऊस, नागरिकांना उकाड्यापासून मिळणार दिलासा। सध्या राज्यात उन्हाचा तडाखा जाणवत असून उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत, पण आता राज्यातील काही भागात कडकडाटासह हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। अटक बेकायदेशीर असल्याचे म्हणत नवाब मलिक यांची ईडीच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव। दिल्लीत दखल, महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता। मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील काही काँग्रेसच्या नेत्यांच्या पत्राची दखल घेऊन काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेससह आणि महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेसचे मंत्री बदलण्याच्या पर्यायांवर विचार करत आहे, पण याविषयी अंतिम निर्णय काँग्रेसचे आमदार आणि अन्य वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून त्या घेतील। राज्यसभेत भाजपने घातले शतक। केंद्रात गेली 8 वर्ष सत्तारूढ असलेल्या भारतीय जनता पक्षाचे 100 सदस्य झाले आहेत। वरिष्ठ सभागृहात शतक घाटणारा भाजप 1990 नंतर पहिला पक्ष ठरला। काँग्रेसची नजर ओवेसीच्या बालकिल्ल्यांवर राहून गांधी करणार हैदराबादचा दौरा। मुंबई मेट्रोचे खरे शिल्पकार देवेंद्र फडणवीस, चित्रा वाघ यांचा मुख्यमंत्र्यांना टोला। मार्च महिन्यात जीएसटी संकलनाने घाटली आतापर्यंत सर्वोच्च पातळी, 1.42 लाख कोटी रुपयाचे संकलन। आताच हाती आलेली सर्वात मोठी बातमी, मुंबई क्रूज ड्रग प्रकरणातील पंच प्रभाकर साहिलचा मृत्यू। आर्यन खानला अटक केल्यानंतर प्रसिद्धीच्या जोतात आलेले पंच प्रभाकर साहिलचा मृत्यू झाला आहे। मिळालेल्या माहितीनुसार प्रभाकर साहिलचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शुभ हस्ते आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर जीएसटी भवनाच्या पाठोपाठ मराठी भाषा भवनाचेही भूमिपूजन। समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता द्या असा विधेयक खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेत मांडला। आज शरद पवारसह अर्धे मंत्रिमंडळ सांगलीत, अहिल्यादेवी होळकर स्मारकाचा लोकार्पण सोहळा होणार संपन्न। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर घनघाती टीका केली, म्हणाले हुतात्म्यांवर टीका करणाऱ्यांच्या हाती देशाचे नेतृत्व। आर्यन खान ड्रग प्रकरणातील मुख्य साक्षीदार प्रभाकर साहिल यांचा मृत्यू की अपघात, सोशल मीडियावरती नेटकऱ्यांनी केला प्रश्न उपस्थित। दरम्यान प्रभाकर साहिल यांची आई हिरावती साहिल यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की ही अचानक घडलेली घटना समजण्यापलीकडची आहे। तसेच प्रभाकर साहिल यांची पत्नी पूजा साहिल यांनी पतीच्या मृत्यूचा फोन आला तेव्हा कोणीतरी आपल्याला एप्रिल फुल बनवत आहे असं वाटलं अशा त्या म्हणाल्या। दान गुप्त ठेवा, उघड करू नका, ईडी लागते। नाना पटोले यांनी आज गोंदिया येथे जाहीर सभेत बोलताना ईडीच्या कार्यपद्धतीवर टीका केली। मुंबईत मराठी भाषा भवनाच्या भूमिपूजनात बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं तोंड भरून कौतुक केलं। अभिनेता राजकुमार राव सोबत झाला फ्रॉड, त्यांच्या पॅन कार्डचा गैरवापर करत लोन केल्याची तक्रार त्यांनी दिली। ऑपरेशन रोमिओ मध्ये शरद कळेकर आणि किशोर कदम दिसणार मुख्य भूमिकेत। 8 वर्षानंतर भारत आणि नेपाळ दरम्यान पुन्हा एकदा रेल्वे सेवा सुरू। या रेल्वे सेवेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर देवबा यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केली। गुढीपाडव्याच्या दिवशी हनुमान मंदिरात थरार, पुजाऱ्यांची सपासप वार करून केली हत्या। या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली। ही घटना अंबाजोगाई शहरालगत असलेल्या शेफवाडी येथे घडली। श्रीलंकेवर अन्नाचे संकट, लोकांवर उपासमारीची वेळ, भारताने पाठवला 40 टन तांदूळ।
आज गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर मुंबई मेट्रो 7 आणि मेट्रो 2A या मेट्रो रेल्वेचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडणार. तर दुसरीकडे मेट्रो उद्घाटनाच्या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना निमंत्रण देण्यात आले नाही, त्यामुळे भाजपमध्ये नाराजीचा सूर. स्वतःचा बायोपिक पाहताना प्रवीण तांबेंना फुटलं रडू. 41व्या वर्षी केलं होतं आयपीएल मध्ये पदार्पण.